महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही आता घडत आहे ते सगळं एका ठिकाणी कुठंतरी षडयंत्र आहे का अशी शंका मनामध्ये निर्माण व्हायला लागली. आणि जी युती आहे त्या युतीत पुढे चालून वाद होत आहेत, आताच वाद सुरू झालेत. आता या वादाचं रूपांतर कुठंतरी फुटण्यात होणार आहे का आणि ते फुटणं हे ठरवलेलं असणार आहे का असे बरेच प्रश्न कालच्या एका भेटीमुळं तयार झाले. कारण काल निलेश लंके यांनी शरद पवारांची भेट घेतली, पत्रकार परिषद झाली आणि पत्रकार परिषदेमध्ये निलेश लंके म्हणाले की मी अगोदरपासूनच साहेबांसोबत होतो, साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच मी काम करत होतो, अनेक उपक्रम राबवले, पण त्यांनी शेवटी तुतारी की घड्याळ यामधलं अंतर यातलं एक निवड त्यांनी केलेलं नाही. यामधून अनेक तर्क वितर्क विणले जायला लागले आणि नंतर काही धागेदोरे आपल्याला सापडतात. त्या आधारावर असं म्हणता येऊ शकतं की महायुती आगामी काळात ठरवून बाजूला होऊ शकते. तो एक नियोजनाचा भाग असणार आहे. ते नियोजन काय असणार आहे, कशासाठी असणार आहे आणि त्याची रणनीती काय असणार आहे या संदर्भात चर्चा करूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर, आपण पाहतात महाराष्ट्र भूमी. जर आपण आत्ताचं राजकारण पाहिलं, भारतातलं राजकारण जर पाहिलं तर हिमाचल प्रदेश असेल, हरियाणा असेल, या ठिकाणी जी काही राजकीय गुंतागुंत झाली आहे हे कुठंतरी ठरवून होत आहे अशी एक चर्चा सुरू झाली. आता हाच फॉर्म्युला कुठंतरी अशीच काही रणनीती, कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष सगळ्या पक्षांना आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहे, सगळ्या पक्षातील नेत्यांना आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करत आहे, हे पाहता एक शंका मनामध्ये अशी निर्माण होते की जर सगळेच नेते, मातब्बर नेते, जुने नेते जर भाजपाकडे आले तर सरते शेवटी भाजपातील नेत्यांना संधी मिळणार आहे का की दुसरा काही डाव आहे. इतकं सगळी अडचण असताना ही भाजपा बाकीचे पक्षांकडून नेते का बोलवत आहे, याच्या पाठीमागं काही षडयंत्र असू शकतं का? तर निश्चितच यामध्ये काहीतरी असू शकतं. एकतर एक पक्ष बनवण्याची त्यांची एकच पक्ष देशात असावा अशी त्यांची योजना असू शकते. दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा निवडणूक तोंडावर येतील, म्हणजे आता लोकसभा आलेल्या आहेत, लोकसभामध्ये काय निकाल होतो, महायुतीमध्ये किती जागा वाटप होतो, कोणाला किती जागा मिळणार, हे सगळं कोडं अजून चालू आहे. पण ज्या पद्धतीनं शिंदे आणि अजितदादा यांना जागा दिल्या जात आहेत त्या पाहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी काय चित्र असेल याचं एक गणित आतापासून आखलं जात आहे. कारण की महायुती सरकार म्हणा किंवा विशेष करून भाजपा सरकार म्हणा, याच्यावर मराठा आंदोलक म्हणजे मराठा समाजाचे जे बांधव आहेत त्यांची कुठंतरी निराशा आहे, असंतोष आहे. आता ते जर टार्गेट जर केलं तर ते कुठंतरी भाजपाला नुकसानदायी ठरू शकतं. अशा वेळी जर ठरवून शिंदे बाजूला झाले, पवार बाजूला झाले, तर अर्थातच आज हे तिघं एका ठिकाणी आहे, म्हणजे तिघांचे मतदान एका ठिकाणी आहे. पण उद्या चालून जर हे तिघं वेगवेगळे झाले तर निश्चितच जे ठाकरेंची मतं आहेत ते शिंदे काही ओढून घेणार आहेत, जे शरद पवारांची मतं आहेत ते अजित पवार काही प्रमाणात ओढून घेणार आहेत. म्हणजे हे जे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे जे दोन पक्ष आहेत या दोन्ही पक्षाच्या मतामध्ये विभागणी होईल, साहजिकच जे ते स्वबळावर लढले तर. आता हे सगळं जर असं झालं तर जो मेन मतदार आहे भाजपाचा, तो भाजपाचा मेन मतदार भाजपाजवळच राहील, म्हणजे बाकीचे ठरवून बाजूला केले जातील. आणि जो भाजपाचा मतदार आहे त्यांच्या पुढे एकच ऑप्शन असेल, तो म्हणजे भाजपा. तर बाकीचे भाजपाचे सोडून जे मतदार आहेत त्यांच्या पुढे अनेक ऑप्शन असतील, त्यामुळं मतांची विभागणी होईल. आता मतांची विभागणी झाल्यानंतर साहजिकच भाजपाला जास्त जागा मिळू शकतात. त्याच्यानंतर जर बहुमताचा आकडा क्रॉस करता आला नाही तर निश्चितच जे आपण पाठवलेले आहेत म्हणजे शिंदे म्हणा किंवा अजितदादा म्हणा, हे जे नंतर फुटलेले असतील त्यांना परत वापस बोलवायचं, परत बोलवायचं आणि पुन्हा त्यांच्यासोबत युती करायची आणि पुन्हा सत्य द्यायचं असं एक गणित असू शकतं. कारण हे तिघं जर विधानसभा एकत्र लढले तर जागेची अडचण होणार आहे, जागा वाटपावून वाद होणार आहेत, कार्यकर्तेही नाराज होणार आहे. ज्या पद्धतीनं आज पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते नाराज होत आहे ते पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते परवडणारं नसणार आहे. म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कदाचित किंबहुना असंही शक्यता वर्तवली जाते की जर जागेचा तिढा सुटलाच नाही तर हे चित्र विधानसभेच्या अगोदरही पाहिलं जाऊ शकतं. कारण ज्या पद्धतीनं काल निलेश लंके गेले त्याची सुरुवात झाली असंही बोललं जातं. आता हे जे सगळं राजकीय समीकरण आहे हे जे पाहता महायुती जे खेळतीये ते ठरवून खेळतीये का, जागा वाटपाचा प्रश्न ठरवून निर्माण केला जातोय का, आणि उद्या चालून ते
ठरून वेगळे होईल, निवडणूक लढवतील आणि पुन्हा एकत्र येतील आणि सत्ता स्थापन करतील असं गणित दिसतंय का? आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.